नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नो पायला टॅग्रूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर टोमॅटोच्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की टोमॅटोमध्ये येणारे जे जीवाणुजन्य टिपके आहेत याचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे तर या व्हिडिओत आता आपण बघणार आहोत की टोमॅटोमध्ये येणारा जो जीवाणुजन्य कँकर आहे हा रोग आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रित करायचा आहे तर हा रोग येण्याचं मुख्य कारण हे आहे की उष्ण आणि दमट उबदार हवामान तर या वातावरणामुळे हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येत असतो आणि ज्या जीवाणूमुळे हा रोग जो आहे निर्माण होतो तो आहे क्लेवि बॅक्टर तर हा रोग जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये येतो त्यावेळी काय होतं की आपलं जे झाड आहे हे झाड एका एक कुठल्या तरी बाजूने सुकण्यास सुरुवात होते आणि जी झाडाची जी कोवळी पान आहेत ह्या कोळ्या पानांच्या बरोबर मध्यभागी तिथे या रोगाची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते त्याचबरोबर काय होतं की जे खोड आहे झाडाचं ह्या खोडाच्या खालच्या बाजूला बाहेरच्या बाजूनं चट्टे येण्यास सुरुवात होतात आणि हे जे चट्टे आहेत किंवा पट्टे आहेत हे पट्टे काय होतात कालांतराने मोकळे होतात आणि मोकळे झाल्यामुळे तिथे आपल्याला कँकर आल्यासारखं आपल्याला दिसत असत त्याचबरोबर जुन्या पानांवर आपल्याला हे जे डाग आहेत हे पांढरे किंवा तपकिरी रंगाचे दिसतात आणि हे जे डाग आहेत हे अत्यंत उठावदार आणि अत्यंत नजरेत भरण्यासारखे डाग असतात त्याचबरोबर आपल्या झाडावरती जी काही हिरवी फळं असतात ह्या फळांवर देखील हे डाग विकसित होतात आणि या डागांचा जो आकार आहे हा पक्षाच्या डोळ्याच्या आकाराप्रमाणे असतो आणि ही जे डाग आहेत हे डाग आपल्याला पटकन नजरेत येतात तर अशा पद्धतीनं आपल्या झाडावरती या रोगाची लक्षणं दिसत असतात मग हे झालं या रोगाच्या लक्षणांबद्दल परंतु हा रोग जो आपल्याला नियंत्रित करायचा आहे त्यावेळी आपल्याला पूर्व काळजी काय घेणं महत्वाचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम रोगप्रतिकारक जातींची लागवड करायची आहे त्याचबरोबर ज्यावेळी आपण रोप लावणार आहोत त्यावेळी काय करायचंय की नर्सरीमध्ये जाऊन आपल्याला पाहायचंय की रोपांवरती कुठल्याही प्रकारचा तिथे रोग नाहीये त्यानंतर ज्या जमिनीमध्ये आपण रोपांची लागवड करणार आहोत तर त्या जमिनीचं आपल्याला माती करायचं करायचंय आणि मगच आपल्याला आपल्या पिकाचं एकात्मिक खत व्यवस्थापन करायचंय जेणेकरून आपल्या रोपांना तिथे चांगल्या पद्धतीनं रोगाला तोंड देता येईल आणि या रोगावर आपल्याला मात करता येईल त्याच्यानंतर आपल्याला त्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सेंद्रिय खतांचा तिथे वापर करायचा आहे जेणेकरून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि आपल्या पिकांना तिथे या रोगाला तोंड देण्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत होईल त्यानंतर आपल्याला काय करायचंय की पाणी परीक्षण करून आपल्याला तिथं पाण्याचं योग्य नियोजन करायचं आहे जेणेकरून अन्नग्रहण क्षमतेमध्ये आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे आणि या रोगावरती चांगल्या पद्धतीने मात करता आली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की त्या प्लॉटमध्ये योग्य वेळी नियंत्रण करून प्लॉट हा स्वच्छ ठेवायचा आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारच्या किडी येतील किंवा रोग येतील अशा पद्धतीचं आपल्याला वातावरण तिथं निर्माण होऊन नाही द्यायचे त्यानंतर दर दोन वर्षांनी आपल्याला त्या प्लॉट मध्ये पीक फेरपालाठी करायचे जेणेकरून आपल्याला या रोगाला वेळोवेळी तोंड देणे भाग पडलं नाही पाहिजे त्याचबरोबर काय करायचंय की आपल्याला तिथे त्या जमिनीमध्ये पूर्वी जे काही पीक घेतलं असेल तर त्या पिकाचे जे काही अवशेष असतील तर ते नांगरट करताना आपल्याला पूर्णपणे जमिनीत गाडून टाकायचे आहेत आणि कुठल्याही प्रकारे तिथे अवशेष आपल्याला तिथे शिल्लक ठेवायचं नाहीये तर अशा पद्धतीने आपल्याला या प्लॉटमध्ये पूर्व काळजी घ्यायची आणि आपल्या प्लॉटला या रोगापासून वाचवण्यासाठी मदत करायचे तर हे झालं पूर्व काळजीबद्दल परंतु ज्यावेळी आपल्याला या रोगाचं नियंत्रण सेंद्रिय किंवा जैविक पद्धतीने करायचं आहे त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की बॅसिलस सप्टिलिस या नावाचा जो बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाची आपल्याला पाच ग्रॅम किंवा पाच मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करायचे आणि या रोगावर नियंत्रण करायचंय त्यानंतर ज्यावेळी आपण रासायनिक पद्धतीने या रोगाचं नियंत्रण करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचंय की कॉपर ऑक्झिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रतिलिटर पाणी आणि याच्याबरोबर आपल्याला ग्रॅम प्रति लिटर याच्या बरोबर घेऊन प्लॉट वरती आपल्याला फवारणी करायची आहे हा जो रोग आहे हा चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथं नियंत्रित करता येईल आणि या रोगावर मात करता येईल तर याच प्रमाणे इथून पुढे देखील आपण टोमॅटोमध्ये दे येणाऱ्या वेगवेगळ्या वे रोगांवर माहिती टाकणार आहोत तर ही माहिती जी आहे हे पाहण्यासाठी पायलट टेगरूच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद